आता 2 दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन युतीमध्ये सहभागी झालेले आहेत. आज आपल्यासोबत नवी मुंबईचे भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं यावर मत काय. सर काय सांगा, अजित पवार उपमुख्यमंत्री झालेले आहेत, देवेंद्र फडणवीस देखील उपमुख्यमंत्री आहेत, काय वाटतं तुम्हाला याबद्दल, नाराजगी आहे का आनंद आहे? नाही, एक गोष्टीचा आनंद नक्कीच आहे की महाराष्ट्राच्या नागरिकाने दिलेलं मॅन्डेट जे आहे, बहुमत जे आहे, ते भारतीय जनता पार्टी शिवसेनेला दिलं होतं. त्याच दृष्टिकोनातून हे सगळं सरकार चालणार होतं. लोकांची एक इच्छा होती की देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि लोकांनी त्यांना मतदान केलं होतं. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की शरद पवार जीनी एक वातावरण असं बनवलं की महाराष्ट्राचं राजकारण, त्यांचा इतिहास तसाच आहे म्हणा, महाराष्ट्राचं राजकारण घाणेरडं पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आणि संख्याबलावर त्यांनी लोकांनी दिलेलं, नागरिकांनी दिलेलं बहुमताचा आकडा, लोकांच्या मनामध्ये असणारे देवेंद्र फडणवीसजी हे मुख्यमंत्री हे त्यांनी धुडकावून लावलं आणि त्यांनी अशा प्रकारची गंदी राजनीती खेळली की त्यामुळे एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळं वळण आलं. लोकांच्या विरोधात एक त्यांनी सरकार बनवलं आणि मग ते सरकार बऱ्याच दिवसापासून अशा गोंधळाच्या स्थितीमध्ये होतं आणि मग खऱ्या अर्थाने आमची नॅचरल जी युती आहे त्या युतीच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांचा गुट असे 50 लोक ती प्रभावित होऊन पुन्हा भारतीय जनता पार्टीकडे आले आणि सरकार बनवलं. पण अलीकडच्या मग कालामध्ये अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, पटेलजी असतील, या लोकांनी विचार केला की देशाचा पंतप्रधान मोदी साहेब हे जागतिक दर्जावर त्यांची छाप आहे, जागतिक लेवलला भारतीय लोकांची त्यांनी इमेज वाढवलेली आहे, अशाकडे आपण गेलं पाहिजे. आणि म्हणूनच अजित पवार यांच्या टीमने एक निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टीबरोबर गेलो तर त्याचा सन्माननीय मोदी साहेबांना मिळेल आणि मोदी साहेब हे भारताला, आपल्या राष्ट्राला एक उच्च पदावर नेतील असा विश्वास त्याला वाटला आणि म्हणून ते आमच्यामध्ये सामील झाले आणि सामील झाल्याचा आम्हाला आनंद आहे. सर राज्य पातळीवर तर युती झालेली आहे, परंतु तुम्ही नवी मुंबईमध्ये कसं जमून घ्याल, म्हणजे आता BJP आहे, शिंदेगट देखील आहे, आता राष्ट्रवादी देखील आहे, या तिन्ही पक्षांना एकत्रित घेऊन तुम्हाला काम करायचं आहे, कसं तुम्ही पुढे जाऊन आता कराल? नाही, काम तर आम्ही आमचं करतच आहोत. गेले कित्येक वर्षापासून युतीच्या माध्यमातून काम सुरूच आहे. आता त्याच्यामध्ये एक भर पडली राष्ट्रवादीची. पण ह्या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन करून वरिष्ठ ज्या पद्धतीने आम्हाला दिशा देतील त्या दिशेने आम्ही जाऊ आणि मग मुंबई महानगरपालिकेमध्ये वरिष्ठांनी जर दिशा दिली आणि त्या दिशेने जर आम्ही गेलो तर मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सगळ्या महायुतीचाच महापौर होईल. आणि शिवाय हे सगळं होत असताना मला पूर्ण विश्वास आहे की मुंबईची जनता हे विरोधक ठेवणारच नाही. याच्यामध्ये महाआघाडी सगळी संपुष्टात आलेली आहे. 4-5 नगरसेवक त्यांचे निवडून येतील. जी संख्या विरोधी पक्षाला लागते ती देखील मिळणार नाही असा विश्वास मला या माध्यमातून वाटतो आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी असेल, सगळ्या लोकांनी असेल, एक ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीबरोबर जायचं आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल. शत्रू नसल्यामुळे समोरच्या निवडणुका लढणं तुम्हाला शक्य आहे का आणि पटकन हे होतील का? नाही, शत्रू आहेतच, पण त्यांना पिछाडीवर टाकण्याचं पूर्णपणे स्ट्रॅटेजी बनलेली आहे. शत्रू नसल्याशिवाय युद्धाला मजा येत नाही. शत्रू तर असणारच आहेत, पण आमचे जे बळ आहे ते महायुतीचं जे बळ आहे त्याचं इतकं मोठं बळ वाढलेलं आहे की शत्रू तर नामशेष होतील असा मला पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच तर नवंबईमध्ये आमचेच महायुतीचा झेंडा लागेल असा पूर्ण विश्वास आहे. मंत्रिमंडळाचा अजून विस्तार झालेला नाही आहे, काय वाटतं भाजपच्या पारड्यामध्ये किती मंत्रिपद येतील? येतील ना. आता तिन्ही पार्ट्या एकत्र आल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार आहेत आमच्याबरोबर, यांचे 40-41 आमदार आमच्याबरोबर आहेत, आमची संख्या एवढी मोठी आहे. सगळं दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आमचे वरिष्ठ देवेंद्रजी असतील, बावनकुले साहेब असतील, याच्यावर निर्णय घेतील आणि चांगल्या प्रकारचा निर्णय त्यांच्या माध्यमातून येईल. फक्त विकासाच्या दिशेने जाणारा महाराष्ट्र जो पहिल्या नंबरला होता तो पुन्हा पहिल्या नंबरला कसा आणता येईल ह्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ते काम करतील. नवी मुंबईमध्ये आता दिशा कशी असेल पुढची? नवंबरची दिशा ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी हे ठरवतील असं मला वाटतं. वरिष्ठांशी अजून माझं बोलणं झालेलं नाही, पण वरिष्ठांचे आता येणाऱ्या काळामध्ये 7 तारखेला आमच्या बैठका आहेत, 9 तारखेला आमच्या बैठका आहेत, त्या बैठकीमध्ये आम्हाला काही सूचना येतील, काही विनंती येतील आणि मग त्या पद्धतीने आम्ही वागू. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की रामचंद्र घरत यांनी सांगितलेलं आहे की वरिष्ठांच्या सूचना येतील, त्यानुसार आम्ही पुढची दिशा ठरू आणि बैठका देखील पार होतील. व्हिडिओ चॅनल सुमित्रासह प्रियाजबळांचा रिपोर्ट, नवी मुंबई.